खरतर माझीच चूक झाली. मी विनाला इथं एकटीला सोडून बाहेर गावी जायला नको. मी अपराधी आहे, माझाच अपराध आहे. मोठी चूक झाली माझ्या हातून, फार मोठी चूक. नमस्कार राम भाऊ. नमस्कार बंत. हिडली खेळत नाही म्हणे म्हणणे का रे? का तुझ्या पायाला काहीतरी लागलाय म्हणून तो न्यूझीलंडला गेला. नाही रे, सगळी नाटक आहेत. राईट. कोण रे तू? हाच श्रीधर बरं का? त्याची बायको मेली तो. आत्महत्या केली म्हणतात. आत्महत्या म्हणजे काय? ह्यानं आणि याच्या आईनं छळ केला तिचा पैशांसाठी. बाथरूम मध्ये कोंडली रात्रभर, तिथेच गळफास लावून घेतला तिने. चला मीटिंग सुरू करूया. हो चला सुरू करूया. बरं. अरे पण बाकीच्यांना तरी येऊ दे. निदान बंडा तरी यायला पाहिजे ना. नाही, बंडा येणार नाही. येणार नाही कारण तो गावाला गेलाय. पण जाताना सांगून गेलाय की मीटिंग झालीच पाहिजे आणि वेळेवर. कारण ज्यांना आपल्या कार्याची आज असेल ते वेळेवरच काय, वेळेच्या आधी सुद्धा आजार होतील. अगदी बरोबर. आणि ते जर वेळेवरती येणार नसतील तर ते आपल्यातले नाहीत असं आपण समजू. बरोबर. असं असंच बंडा म्हणालाय. चला मग आधी कोण बोलताय? एक मिनिट, मी बोलतो. बरं, बोल बोल. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हुंडा बळी आणि हुंड्याच्या संबंधित प्रश्न या एकाच कार्यासाठी आपली संघटना नाही. ते माहिती आहे रे, पुढे बोल. आपली सोबती संघटना आहे ती स्त्रियांसंबंधीचे प्रश्न मुळापासून नाहीसे करण्यासाठी. लग्न संस्थेशी संबंधित सगळे प्रश्न सुरू होतात ते आपल्या संस्कृतीपासून. घरात पुरुषांचं प्राबल्य, पुरुष हा घरचा करता मानला जातो आणि त्यामुळे स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं. अगदी खरं आहे. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच म्हणजे हा की तिनं पुरुषाच्या आधारानं त्याच्या स्वामित्वाखाली राहिलं पाहिजे. त्यामुळे होतं काय की पुरुषाच्या आधारानं जगणं हे स्त्रीच्या मनात नकळत रुजलं जातं. बरोबर आहे. मुळात स्त्रियांचं शिक्षण कमी. हल्ली परिस्थिती बदलते आहे म्हणजे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं कामं करायला लागल्या. पण हे फक्त शहरापुरतंच मर्यादित आहे. त्यामुळे साहजिकच नवऱ्यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रीला असुरक्षित वाटतं. आता नवऱ्यानंच जर स्त्रीला घराच्या बाहेर काढलं तर म्हणजे माहेरी नाही आणि सासरी नाही अशी परिस्थिती व्हायची. यासाठीच मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तसे स्त्रियांचे बरेच प्रश्न आहेत तर त्या सगळ्यांची चर्चा इथे करणं आपल्याला आता शक्य नाहीये. त्यापैकी सर्वात महत्वाच्या प्रश्नाची आज इथं आपण चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे हुंडाबळी. बरोबर आहे. सध्या या हुंडाबळीचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. तसं कशाला? नमूच्या माहेरी म्हणजे माझ्या बायकोच्या माहेरी. शेजारच्या कुटुंबातील एका सुनेनं छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या कसली, खूनच तो. बरोबर आहे. मला ही सर्व हकीकत नमुनं सांगितली. अशा वृत्तीच्या लोकांना आता हे कळलं पाहिजे की यापुढे हे सहन केलं जाणार नाही. त्यांना आपल्या सोबती संघटनेची भीती वाटली पाहिजे. त्या सुनेला कुणीच वाली नाही असं त्यांना वाटता कामा नये. अरे हाच तो. कोण? हाच तो आत्महत्या केलेल्या सुनेचा सासरा. म्हणजे वीणाचा? हो, वीणाचाच. नमस्कार. माफ करा, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं. मला माहिती आहे तुम्ही माझ्या संबंधीच बोलत होता. खरं आहे, मीच अपराधी आहे. माझीच चूक होती ती. घरातलं वातावरण माहीत असून सुद्धा मी बाहेर गावी जायला नको होत. मी जर बाहेर गावी गेलो नसतो तर कुणाची प्रार्थना होती माझ्या सुनेला हात लावायची? जाऊ द्या, आता त्याच्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता मला एकच वाटतं, मला माझ्या अपराधाचं, माझ्या पापाचं ख्यालन करायचं आहे. त्यासाठी विनंती एकच, मला तुम्ही तुमच्यात घ्या. तुमच्या सोबती संघटनेचा मला सभासद करून घ्या. मी वाटेल ते काम करायला तयार आहे. नाही म्हणू नका. एक जरी हुंडावळी मी वाचू शकलो ना तरी माझ्या मनाला शांती. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका.
समर्थाची या सेवका वक्रपाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीलावरिणती लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ हत्तीची सोंड अशी असते हा छान हत्तीची सोंड असेल कसा असतो ना हत्ती केवढा मोठा आणि जाडा असतो ना हत्ती कसा असतो कुणासारखा असतो हत्ती असा झोपतो हत्ती अरे वा बोल परत बोल किती छान आता कावळ्याचं कावळ्याची कशी ऍक्शन केली होती मग अशी आपण कशी कावळ्याची ऍक्शन केली होती करा कशी कावळा कसा करतो हा असा कारण कावळ्याचा आवाज कसा येतो कावळ्याचा आवाज कसा येतो काव काव येतो ना कावळ्याचा आवाज चला झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा बोला मोठ्याने तर गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 चला झुक झुक करा सगळ्यांनी सगळ्यांनी झुक झुक करा आणि आवाज कसा येतो ट्रेनचा करा आवाज तो ट्रेनचा आवाज करा उद्या रामनवमी माहिती आहे ना श्यामू उद्या आई गोड गोड खायला देणार नाहीच मुळे आई सारखी मारच देते अरे तू सारख्या खोड्या काढतोस ना म्हणून मारते आई तुला उद्या नाही ह्या खोड्या करायच्या अगं त्यांना राम म्हणजे कोण हे सुद्धा माहित नाही आणि तू रामनवमीचं कोण कौतुक कसलं सांगतेस त्यांना मुलांनो मी तुम्हाला आता एक रामाचं गाणं शिकवतो तुम्ही म्हणणार ना माझ्या बरोबर नको आम्हाला माहिती आहे तुमचं गाणं जय जय रवी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हेच हे शिकव मुलांना रामाची आणि समर्थांची थट्टा करायला नाहीतरी लोक माझी थट्टा करतातच आहेत समर्थांचा भक्त असून मी अजून प्रपंचात अडकलोय म्हणून रागाव नका बाबा मी कधी म्हटलाय का संसारात अडकून राहा म्हणून म्हणायला कशाला पाहिजे तुझ्या सारख्या मुलीला घरात एकटी सोडून मी मठात जाऊन आमच्या संप्रदायाची सेवा करू शकत नाही हे तुला पक्क ठाऊक आहे मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे किती वेळा तोच तो कोसा उगाळू तुझं लग्न होऊन तू सासरी गेलीस की मी माझ्या जबाबदारीतून मोकळा दर रामनवमीला पुढली रामनवमी मठात असं मी समर्थांना ठासून सांगत आलो पण आता राम म्हणायची पाळी आली तरी हा संसाराचा पाश काही सुटत नाही तुम्ही सुद्धा मला पुन्हा पुन्हा तेच उगाळायला लावताय बाबा तुम्हाला माहित आहे शेवटी आई वडिलांचाच आधार असतो विधवा मुलीला तू विधवा लग्न होत तू विधवा कशी लग्न हा एक उपचार असतो बाबा तोच तेवढा एक माझा झाला नाही मनानं मी दिलीपला वरलं होतं तो या जगात नसला तरी मी त्याला विसरू शकत नाही तुमचा राम एकपत्नी होता मग मी एकपती राहायचं ठरवलं तर वास्तविक तुम्हाला अभिमान वाटायला हवा माझा मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस कुठं राम आणि कुठं तू माझं चुकलं समर्थ मांडवातून पळाले आम्हाला ते जमलं नाही म्हणून तुमच्यासारखं कन्यारत्न आमच्या नशिबी आलं कुठे समर्थ आणि कुठे तुम्ही असं जर मी म्हटलं तर तुम्हाला राग येईल बाबा पण मला नेहमी एक प्रश्न पडतो त्याचं उत्तर तुम्ही द्याल मला लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून रागावू नका पण समर्थ मांडवातून जेव्हा पळाले तेव्हा त्या मुलीचं पुढे काय झालं समर्थना पती मानून माझ्यासारखीच ती आजन्म अविवाहित राहिली का वा छान तुझ्या जन्मानंतर वर्षभरातच तुझी आई गेली पण जाताना हे मुख्य प्रश्नाला बगल द्यायचं कसं तुला शिकवून गेले मी तुला प्रश्न विचारतो त्याचं मला स्पष्ट उत्तर हवंय हा प्रश्न मी तुला पुन्हा कधीही विचारणार नाही तू लग्न करणार आहेस की नाही मी मुलाकडच्या लोकांना भेटून आलोय तुझ्याकरता 3 मुलगे पसंत केले त्यांचे फोटोही आणले मला आज तुझा निर्णय हवा माझा निर्णय पक्का आहे वीट वीट आलाय मला या संसाराचा मठात जाऊन स्वामींची सेवा करणं किंवा ते तुम्हाला अशक्य केलंस तर समाधी घेणं हे दोनच पर्याय आहेत माझ्यासमोर नाहीतरी लोक मला विक्षिप्त म्हणतातच त्यात आणखी आमच्या समाधीची थट्टा होईल दुसरं काय नाहीतरी समर्थांनी म्हटलं ते भवाच्या भये काय भीतो सलंडी रामनवमीच्या शुभदिनी मी माझा निर्णय पार पाडणार आहे तुझा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस
हे फोटो. नमस्कार. नमस्कार. काय झालं पुढे विनाच्या बाबतीत? काय होणार, काही होणार नाही. आपले हेल्पाटे चालू ठेवायचे. असं का म्हणता पण? अहो पुरावा, पुरावा पाहिजे ना. विणानं बाथरूमला आतून कडी लावून घेतली होती. पोलीस येण्यापूर्वी ह्या लोकांनी बाहेरून कडी काढून टाकली. पण तिची पत्र असतील ना तुमच्या? अहो पत्र लिहायला, तिला द्यायला तरी पाहिजे होतं ना त्याने. हो तेही खरंच, पण आज काय सहज आला होतात? सोबती संघटनेच्या लोकांना भेटायचंय, त्यांचा निरोप आला होता. निष्ठेने भजता गणपती सकल कल्याण होतसे. गृहवाहन सुख शांती भावया बौद्धिक आत्मिक उन्नती. मिळावया विपुले धन संपत्ती मेष व्रते सांगता. नाना दिसले होते रस्त्यात येताना. कुठे भेटले होते? भेटले नाही, एसटी स्टँड जवळ रस्ता क्रॉस करत होते तेव्हा भेटले. कशाला आले असतील रे? कोणास ठोक. गुरु म्हणे शिष्या प्रति आज अंगारके चतुर्थी दिवशी. श्री तुला वाटतं ते काही कटकटी करतील? प्रारंभ कराय वया व्रतासे शुचिर्भूत होणे. चहा घेणार? नको. वैताग आलाय, आज पुन्हा पोलीस स्टेशनवर बोलावलं होत. मग? मग काय सारखं सांगते? तेच जमानी प्रश्न. सर्व समाप्त झाल्यावर उकडीचे मोदक सुंदर. माई तू घाई केलीस, जिथे तिथे तुझी घाई. मी? मी घाई केली? कसली? विण्याला कोंडायची. मी? मी विण्याला कोंडली? मग तुने मला ओरून सांगितलंस तिला बाथरूम मध्ये कोंडायला? पण मी कोंडली आणि तू नाही तिला ओढत नेलीस? पण तू सुद्धा ओढलंस ना तिला. आपण दोघांनी ओढली आणि कोंडली तिला, बस झालं. तर हे बघ, जे झालं ते एका अर्थाने बरं झालं. पळून जायचा विचार होता तिचा. तुम्हाला शेजारचा जयंत आहे ना, त्याच्याशी फितूर होती ती. त्याच्या मदतीनं पळून गेली असती, खटस्फोट दिला नसता. त्यातच तिला दिवस राहिलेले. बाळण झाली असती म्हणजे, मुलगी झाली असती तर पुन्हा तिच्या हुंड्याचा पैसा जमवण्याचा भार तुझ्या डोक्यावर. पण माई, हे बघ, जे झालं ते एका अर्थाने उत्तम झालं. देव करतो ते सगळं भल्यासाठी करतो. तू असा हातपाय वाळून बसू नकोस रे. 6 महिन्यात तुझं लग्न करून देते की नाही बघ. 25 तोळे सोनं घेईन. काही करून या खेपेला पुण्यात जागा घेतेच. मी आलो, परत आलो, निघून गेलो होतो. पुन्हा कधी येणार नाही असं निक्षून सांगून गेलो होतो. पण तरी सुद्धा मी पुन्हा आलो मुद्दा तुमच्यासाठी. अर्थात आता मी तुमच्यातला नाही, आता मी सोबती संघटनेचा एक प्रतिनिधी कार्यकर्ता आहे. ही सोबती संघटना तुम्हाला माहीत आहेच, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी, एकट्या दुबळ्या स्त्रियांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणार. अर्थात माझ्या स्वतःच्या घरात येऊन राहायला मला कुणाच्या परवानगीची गरज आहे असं नाही काही म्हणा. पण आम्ही सोबती संघटनेचे कार्यकर्ते कुठलीही गोष्ट लपून छपून करत नाही. आणि म्हणून सांगतो, मी इथं राहणार आहे तो तुमच्यावर नजर ठेवायला. काहीतरी काय बोलताय? घरातल्या माणसांवरच असा अविश्वास दाखवायचा म्हणजे? तो विश्वास गमावून बसलाय तुम्ही. श्री तुला सांगून ठेवतो, आता तुला लग्न नाही, तो अधिकार तू गमावून बसलाय, समजलास? मी आणि आमची संघटना यापुढे तुला लग्न करू देणार नाही. तेवढ्यासाठीच मी इथं आलो, तुमच्यावर लक्ष ठेवायला. ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे संघटनेनं, समजलास?
जयशी चरणी जाहले अनन्य जयशी जयशी जया शक्ती तेणी तैशी करावी भक्ती भजन पूजनादी आसक्ती विषय विरक्ती ठेवावी. येता जाता उठता बसता देता घेता जेवता खाता सर्व प्रकारे कार्य करता. बसायला नाही आलो. मग कशाला आलात? कशाला आलोय? सगळं होऊन गेल्यावर का आलोय मी असा इथे या नरकात? गेल्या वेळी आलो होतो त्याच वेळी विणाला माहेरी घेऊन गेलो असतो तर आजचा हा प्रसंग उद्भवलाच असता. मुलीला माहेर बंद, नवऱ्याचे पाय हाच तिचा पोस, ही भाषा मुलीच्या बापानं आता बंद केली पाहिजे. तिला शेवटपर्यंत आई बापांचं संरक्षण मिळालंच पाहिजे. मी नाही दिलं तिला ते, न्यायला येतो म्हणून सांगितलं आणि टाळाटाळ केली. तुमच्या बोडक्यावर 5,000 रुपये मारावे म्हणून जमाजमा करण्यात वेळ घालव, तेवढ्यात तुम्ही मारलीत तिला. माझ्या रक्तामासाची पोर, तिच्या पोटात तुमच्याही रक्तामासाचं पोर होत. तुम्ही त्यांच्या रक्तामासाचा चिखल चिखल केलं कशासाठी? तिच्या बापाकडून 4 पैसे लुबडण्यासाठीच ना? मला माहित आहे मी सामान्य माणूस आहे, कायद्यापर्यंत माझे हात पोचणार नाहीत. पुरावा नाही म्हणून तुम्हाला शिक्षा होणार नाही आणि माझी सुडाची भावना शमणार नाही म्हणून मी इथे आलोय. विणा पुरी मला क्षमा कर, अपराधी आहे मी तुझा, येतो म्हणून सांगितलंय आणि तुला न्यायला आलो नाही. शाप देऊन आज मी तुझ्या मृत्यूचा सूड उगवणार आहे. तुम्हाला शाप द्यायला आलोय मी इथे. तेवढंच आता माझ्या हातात उरलंय, शाप देतो शाप, तळतळाट होऊन मराल, दोघही निर्वंश होऊन मराल. माझा शाप आहे तुम्हाला, तळतळून मराल, तळतळून मराल. नाही अप्पासाहेब, हा शाप आपल्याला नाही, आपण आम्हाला देवासारखे